सचिन कदम मुस्ताफिरच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सर्वांच्या आवडत्या ठिकाणी, ते म्हणजे गोव्याला. गोव्याला यायचे प्लॅन सगळ्यांचे असतात. आमचा सुद्धा गेले एक वर्ष झालं गोव्याला यायचा प्लॅन होता, परंतु आज तो सक्सेसफुल झाला आणि ते सुद्धा ॲजू प्लॅनच्या हेल्पने. आजच्या आमच्या सर्व बुकिंग्स ह्या ॲजू प्लॅनच्या हेल्पने झालेल्या आहेत. सो तुम्हाला सुद्धा बुकिंग करायचे असतील तर ॲजू प्लॅनचे डिटेल्स हे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तर चला तर मग गोवा फिरूया. आपला आजचा हा व्हिडिओ मॅनते वन होम्स यांनी स्पॉन्सर केला आहे. इथून जवळच कलंगूट बीच आहे. चला तर मग बीचवर जाऊया. चला, कलंगूट बीच हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा आहे. आम्ही जिथे स्टे करतोय तिथून अगदी 5 मिनिटांवर हा बीच आहे. उत्तर गोव्यातील हा सर्वात मोठा समुद्र किनारा आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये हजारो लोक इथे भेट देतात. हा समुद्र किनारा गोव्याची राजधानी पणजी पासून अवघ्या 15 किलोमीटरवर आहे. इथून जवळच बागा बीच आहे, जो नाईट लाईफ, पब, डिस्को यासाठी प्रसिद्ध आहे. गोवा म्हटलं तर फक्त पार्टी नाही, तर त्यासोबत तिथला निसर्ग आणि गोवन फूड. दिवसाची सुरुवात अस्सल गोवन ब्रेकफास्टने केली. रूम बद्दल सांगायचं झालं तर अतिशय प्रशस्त आणि तितकाच नीटनेटका. रूम मध्ये आम्ही 4 जण आरामात ऍडजस्ट झालो. क्लीन वॉशरूम, कम्फर्टेबल रूम, प्रायव्हसी आणि 5 मिनिटांवर बीच, आणि का हवंय. ही ट्रीप आम्हाला हेक्टिक करायची नव्हती, म्हणून आम्ही नेमकीच ठिकाणं निवडली. गोव्यामध्ये फिरण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत, आपण हळूहळू ते कव्हर करू. त्यातील पहिलं ठिकाण आग्वाद किल्ला. किल्ला पाहायचा असेल तर पार्किंग 100 रुपये, कारसाठी 50 रुपये, बाईकसाठी द्यावे लागतात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 25 रुपये तिकीट आकारलं जातं. डच आणि मराठी फौजांपासून रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. मांडवी नदी जिथे समुद्राला मिळते तिथे या किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे. आग्वाद, आग्वाद म्हणजे पोर्तुगीज भाषेत पाणी. या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा प्रचंड साठा आहे, यावरूनच या किल्ल्याला आग्वाद असे नाव पडले. आग्वाद किल्ल्यावर तब्बल 24 लाख गॅलन पाण्याचा साठा आहे. दीपस्तंभाच्या अलीकडे पाण्याची भव्य बंदिस्त टाकी आहे. याशिवाय दीपस्तंभ, खदक, भरभक्कम तटबंदी, वैशिष्ट्यपूर्ण जिने आणि समुद्राच्या लाटांपासून तरळत थेट श्वासापासून आरपार जाणाऱ्या आल्हाददायक वारा. एकेकाळी गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीज कारभाऱ्यांचं सत्ता केंद्र, पोर्तुगीजांच्या किल्ल्याची राजधानी असं या किल्ल्याला म्हणता येईल. खरं सांगायचं झालं तर हा किल्ला तुम्ही बऱ्याचदा पाहिला असेल किंवा ऐकलाही असेल, पण आम्ही खरं तर इथे खास आलो होतो ते या जागी जाण्यासाठी. असं म्हणतात एखादी ट्रिप करायची झाली तर त्यात सनराईज आणि सनसेट पाहणं गरजेचं असतं, आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. नवीन लाईट हाऊसच्या गेटपासून खाली ही पायवाट जाते, ती तुम्ही फॉलो करत या ठिकाणाला भेट देऊ शकता. आता जास्त न बोलता आपण हा सनसेट एन्जॉय करूया.
मस्त सनसेट एन्जॉय करून फ्रेश होऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जाताना अजून एक छान गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे लाईट हाऊस. नेहमीप्रमाणे आमचा कॅमेरा त्या व्ह्यूला न्याय देऊ शकला नाही. सो तुम्हाला सजेस्ट करतोय की तुम्ही या जागेला नक्की भेट द्या आणि तो अनुभव घ्या. गोवा ओळखलं जातं ते त्याच्या नाईट लाईफसाठी. इथे खूप रेस्टॉरंट्स आणि बार आहेत. काही हॉटेल्सच्या बाहेर आम्हाला तर 24 तास चालू असा देखील बोर्ड दिसला. म्हणजे काय, इथे खाण्यापिण्याचं काहीच टेन्शन नाही. पेट्रोल गोव्यामध्ये फार स्वस्त नाही, 10 रुपयाच्या आसपास फरक आहे. जर तुम्ही एमर्जन्सीसाठी रोडवर पेट्रोल घ्याल तर तुम्हाला ते 20 ते 30 रुपये जास्त देऊन घ्यावे लागेल. दुसऱ्या दिवशी रूममध्ये ब्रेकफास्ट केला आणि निघालो एका कमी गर्दीच्या ठिकाणी. आम्ही ज्या ठिकाणी जातोय ती जागा कलंगूट बीच पासून तासाभराच्या अंतरावर आहे. जाताना रस्त्यामध्ये सुंदर गोव्यातील घरं आणि त्या आजूबाजूचा निसर्ग खूपच. जवळपास तासभर ड्राईव्ह करून आम्ही या बीचवर पोहोचलो. बीचवर पार्किंगचे चार्जेस 50 रुपये हे आमच्याकडून घेतले गेले. नॉर्थ गोवा म्हटलं की देशी विदेशी पर्यटकांच्या डोळ्यासमोर हमखास बागा बीच आणि त्या आजूबाजूचे बीच येतात. पण काही असेही समुद्र किनारी आहेत की जे माणसांची गर्दी कमी असल्याने रोमॅन्टिक स्पॉट बनले आहे. ज्यांना जास्त गर्दी आवडत नाही अशा लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. सो आपण आलो आहोत नॉर्थ गोवामधील अरंबोळ बीचला. अरंबोळ समुद्रकिनारा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. या किनाऱ्यावर विशेषतः नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत बरीच आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देतात. अरंबोळ बीचच्या बाजूला एक पायवाट जाते, तिथून आपण एका खास जागी जाणार आहोत. या पायवाटाने जाताना तुम्हाला खूप लोकल शॉप्स लागतात. जर तुम्ही बार्गेनिंगमध्ये हुशार असाल तर तुम्ही कमी पैशात खूप शॉपिंग करू शकता. सध्या कोविडमुळे आणि विदेशी पर्यटक कमी असल्यामुळे बहुतेक दुकानं बंद आहेत. जाताना वाटेत हे अरंबोळ रॉक्स लागतात. अहोटीच्या वेळी तुम्ही इथे जाऊन मस्त फोटोशूट करू शकता. जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायचं असेल तर तुम्हाला 2000 आसपास खर्च करावे लागतील. 10 मिनिटांची ही राईड असेल. रॉक्सच्या बाजूने सरळ चालत चालत गेल्यानंतर हा मिनी बीच लागतो. आजचा दिवस आपण इथेच घालवणार आहोत. मिनी बीचवर प्रामुख्याने अनुभवण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. सर्वात पहिलं तर हा समोर दिसणारा गोड्या पाण्याचा तलाव. या तलावात तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता. आम्ही तो घेतला. मस्त आराम केला आणि पुढच्या प्रवासाला चाललो. तलावाच्या शेजारी एक पायवाट आहे, ती आपल्याला आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला घेऊन जाणार आहे. हा त्या स्वीट लेकचा टॉप अँगल. समुद्र आणि लेक यातील अंतर अगदी 200 मीटर पण नसेल, हेच त्याला युनिक बनवतं.
इकडे पायवाट तर आहे इथनं. या वर्षी खूपच लोक कमी असल्याने पायवाट ओळखणं खूपच कठीण झालं होतं. पण या आधी पण आम्ही इथे भेट दिल्या कारणाने आम्ही बिंदास्त पुढे सरकत होतो. वाटेत अचानक आम्हाला एक झोपडी सारखं दिसलं. आम्ही नीट पाहिलं तेव्हा समजलं तिथे एक परदेशी नागरिक फॅमिली सोबत राहत होते. आता ते इथे कसे राहत आहेत कोणास ठाऊक. आम्ही पुढे निघालो. 15 ते 20 मिनिटे चालल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. हे वडाचं झाड खूप जुनं आहे. आम्ही इथे गेलो तेव्हा एक वाईट गोष्ट समजली जी की तुम्ही पाहू शकता. तिथे जे लोक होते त्यांनी असं सांगितलं की या वर्षी त्या झाडाची अशी हालत झाली आहे. जरी झाडाची पडझड झाली असली तरी आजूबाजूला हे झाड अजूनही तग धरून आहे. या प्रवासात आम्ही आणि फक्त आम्हीच होतो. पुढे मागे दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं. फक्त होती ती शांतता आणि निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज. थोडा वेळ आराम करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही पुन्हा खाली आलो तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 3 आसपास आम्ही खाली उतरलो त्यामुळे प्रचंड भूक लागली होती. ऑन द वे एक रेस्टॉरंट लागलं तिथेच आम्ही लंच केला. एक चांगली गोष्ट म्हणजे फूड खूप टेस्टी होतं आणि समोरचा व्ह्यू. पण तुम्ही गोव्यामध्ये कुठेही लंच किंवा डिनर करताय तर तुम्हाला कमीत कमी ऑर्डरसाठी 1/2 तास थांबावं लागतं. इथेही आमचं तेच झालं. अरंबोळ बीचवर परत आलो तेव्हा ही गोष्ट पाहिली. जसं आपल्या इथे रापण हा प्रकार चालतो त्या पद्धतीनेच इथे लोक फिशिंग करतात. अरंबोळ बीचला सनसेट एन्जॉय केला आणि गोव्याची राजधानी पणजी इथे आम्ही जायला निघालो. पणजीला प्रामुख्याने मांडवी नदीमध्ये कसिनो असलेल्या बोट्स आहेत आणि तेच पाहण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी लोक इथे येतात. पणजीपासून थोडं पुढे ओल्ड गोवा आहे ते आपण नंतर कधीतरी कव्हर करू. या कसिनोमध्ये जायचं असेल तर तुम्हाला 500 ते 3000 रुपयापर्यंतची एंट्री फी. बाकी तुम्ही तिथे किती खर्च कराल हे तुमच्यावरच आहे. असा हा फेरफटका मारून आम्ही पुन्हा आमच्या स्टेच्या दिशेने निघालो. मित्रांनो, आय होप तुम्हाला हवी तेवढी सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. आमच्या आजच्या सर्व बुकिंग्स ह्या ॲज यू प्लॅन थ्रू झाल्या होत्या. सो तुम्हीसुद्धा गोव्याला याचा प्लॅन करत असाल तर ॲज यू प्लॅन हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय.
जर तुम्हाला असे अजून लोकेशन पाहायचे असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा।